मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, या बाबतीत अजूनही आता प्रत्येक घटकाकडून आंदोलन सुरूच झालेलं आहे, त्याच्यापर्यंत मार्ग काही निघत नाही. असं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अखत्यारीचा प्रश्न आहे. इथं काही तरुण लोकांनी काल अशा प्रकारची एक भूमिका घेतली होती, पण खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि तिथं या घटकांनी सौनेपणाची भूमिका या ठिकाणी घेतली आणि काही प्रश्न मांडलेत. ते प्रश्न केंद्राचे असतील तर तिथं मांडावे लागते. दुसरं आरक्षण मराठा त्यासंबंधीची तरुण पिढीची भावना तीव्र आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण याच्यामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार हा राज्य आणि केंद्र सरकार आहे. लोकांच्या या भावना तिथपर्यंत पोहोचवणं ही कामगिरी आम्हाला लोकांच्याकडून होईल एवढंच मी या संदर्भात सांगू इच्छितो. कुठला ना कुठला विषय डायव्हर्ट करण्यासाठी आपला चेहरा वापरला जातो. दोनच दिवसापूर्वी आपल्या बाबतीत ओबीसीचा दाखला त्या ठिकाणी देण्यात आला, सोशल मीडियावर ते व्हायरल देखील करण्यात आला. असं आहे की तो दाखला मी बघितला, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलला मी होतो त्यावेळेस, आणि तो दाखला खरा आहे. त्याच्याबद्दल जात धर्म या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण काही लोकांनी दुसरा काहीतरी दाखला हा फिरवला इंग्रजीमध्ये आणि त्याच्यामध्ये माझ्या पुढं ओबीसी लिहिलं. ओबीसी वर्गाच्या बद्दलचा आदर असा मला आहे, पण जन्मानं जी प्रत्येकाची जात असते ती मी लपू इच्छित नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात कोणती, पण जात याचा समाजकारण राजकारण हे मी कधी केलं नाही करणार नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्यासाठी जो काही हातभार लावावा लागेल तो अत्यंत आग्रहानं माझ्याकडून लावला जाईल. सर, राज्यात 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, परंतु अनेक ठिकाणी पाऊसच झाला. त्यांनी देखील मागणी केली की आम्हाला देखील दुष्काळाची मदत करणं गरजेचं आहे, पण राज्य सरकार असं त्वरित निर्णय घेताना आपल्याला दिसत नाही. असं की पहिला जो निकाल राज्य सरकारने जाहीर केला त्याच्यामध्ये अनेक तालुके ज्या ठिकाणी पाणी नाही, पाऊस नाही, जनावरांचे हाल आहेत, सामान्य लोकांचे हाल आहेत, तिथं योग्य प्रकारची माहिती ही केंद्र सरकारला पोचवायचं जे काम होतं त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून कमतरता आलेली आहे. आणि म्हणून आम्ही आग्रह केला मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा हा प्रश्न मांडला आणि आता त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. या 2-4 दिवसामध्ये काहीतरी व्हावं अशी अपेक्षा आहे. साहेब, शिवसेनेमध्ये धुसफूस पाहायला मिळते. ठाण्यात मुंब्र्यात 2 गटामध्ये वाद, उद्धव ठाकरेंना परत रिटर्न जावं लागलं. मुख्यमंत्र्यांकडून अशा पद्धतीने जर होत असेल तर हे महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय? असं आहे की ठाणे शहर, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे अनेक वर्षापासून, आणि त्या ठिकाणी त्यांची जी संघटना आहे ती मजबूत आहे, त्यांची ऑफिसेस मजबूत आहेत. दुर्दैवानं अनेक वर्ष त्यांचं जे ऑफिस होतं ते बुलडोझर आणून चोरलं गेलं अशी बातमी आपण वाचली असेल. माझ्या मते असल्या गोष्टी चालाव्यात आणि विशेषतः राज्याच्या प्रमुखांच्याकडून अपेक्षा हीच असते की त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून सगळ्यांना बरोबर घेण्याची भूमिका ही घ्यायला हवी. अशा प्रकारे कार्यालय तोडणं, उद्ध्वस्त करणं ही भूमिका योग्य नाही.